हिंगोली राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतात, पण आता त्यांचं टार्गेट मात्र देवेंद्र फडणवीस असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर मलिक यांच्या वतीनं भाजपवर सुद्धा टीकास्त्र सुरू असताना भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हिंगोलीत गांधी पुतळ्याजवळ नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांच्या हातांमधील प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतलाय. तुम्ही सारखा असा आज तुम्ही मोकळा म्हणे उमेश 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 थोडं मोकळा म्हणे गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.